तोटपुंज मानधन मिळत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील होत नसल्याने कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून 50% किमान वेतन देऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत या मागणीसाठी धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघातर्फे धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांना निवेदन देण्यात आलं। ग्रामपंचायत मधील कर्मचारी रात्रंदिवस काम करत असताना देखील त्यांना तुटपुंज मानधन दिले जाते। या तुटपुंज मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्यप्राय होत असल्याने मानधन वाढवून दिले जावे तथा कोरोना काळातही सेवा देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झालाय, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमार आली, त्यामुळे त्यांच्या जागेवर त्यांच्या मुलांचा विचार व्हावा तथा कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून किमान 50% वेतन देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी तालुक्यातील गोताणे, चिंचवार, सैताळे, अजंग, नंदाळे, खंडलाय, बांबुर्ले, कावठी, नावरा, सातारणा येथील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। येथील कर्मचाऱ्यांचं वेतन थकित आहे। 14/10/2020 रोजी आम्ही माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे शासन 50% वेतन अदा करीत असून ग्रामपंचायत ही कर्मचाऱ्यांना 50% ग्राम निधीमधून वेतन अदा करीत नाही या संदर्भात आम्ही निवेदन सादर करीत आहोत। आणि ग्रामपंचायत कर्मचारी हे कोरोनाच्या काळात यांनी कोरोना योद्धाची भूमिका बजावली, तसेच त्यांना तुटपुंज मानधनावर काम करावे लागत असून तरीसुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामनिधीमधून वेतन देत नाही म्हणून आम्ही अधिकाऱ्यांकडे कैफियत मांडित आहोत आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावणार। तसेच 2007 पासून राहणीमान भत्ता कर्मचाऱ्यांचा बाकी आहे, तरी ग्रामपंचायतीकडे मागितले असता वसुली नाही म्हणून ते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सांगत असतात, परंतु वसुली करण्याची जबाबदारी एकट्या कर्मचाऱ्याची नसून ती ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांची आहे। ग्रामसेवक काय सांगतात कर्मचाऱ्यांना तुम्ही वसुली करा, एकट्याला वसुली करता येत नाही आणि गावातील लोक कर्मचाऱ्याला वसुली देत नाही तर कर्मचाऱ्यांचं वजन पडत नाही गावात, म्हणून त्यांना वसुली कोणी देणार नाही आणि त्यांचा ग्रामनिधीतून राहणीमान भत्ता त्यांना मिळणार नाही म्हणून ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि जर त्यांना जर 100% अनुदान मिळालं नाही आणि राहणीमान भत्ता मिळाला नाही तर आम्ही येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघामार्फत देत आहोत।